नमस्कार मी नम्रता कुकिंग आणि बरंच काहीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण उन्हाळा विशेष या रेसिपीजमधली दुसरी रेसिपी पाहत आहोत जी आहे नाचणीचं अंबिल उन्हाळा सुरू झालेला आहे गर्मी वाढत आहे त्यामुळे घामोळ्या येणं उन्हामुळे थकवा वाटणं यासाठी नाचणीचं अंबिल हे कधीही उत्तम पर्याय आहे चला तर वेळ न घालवता आपण थंडगार रेसिपी बघूया सर्वात आधी एका बाऊलमध्ये अर्धा वाटी घट्ट दही घेतलेलं आहे मी दह्याच्या ऐवजी पाणीसुद्धा तुम्ही वापरू शकता त्या दह्याला आपल्याला थोडंसं पाणी घालून म्हणजे आणखी अर्धा वाटी पाणी घालून आपल्याला त्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे दही आणि पाण्याला मी एकसारखं फेटून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये चार चमचे नाचणीचं पीठ घालणार आहोत पीठ घालून घेतल्यावर आपल्याला याला पुन्हा फेटून घ्यायचं आहे म्हणजे पिठाच्या गाठी दयाच्या पाण्यामध्ये नाही राहिला पाहिजे ही पूर्ण प्रोसेस आपल्याला आंबेल करायच्या एक दिवस आधी करायची आहे म्हणजे रात्री अशा प्रकारचं मिश्रण आपल्याला करून ठेवायचं आहे रात्रभर ते आंबलं पाहिजे ते जेवढं आंबेल तेवढं त्याची ते चवसुद्धा चांगली लागते त्यामुळे आपण याला चांगलं असं फेटून घेऊया आणि पूर्ण रात्रभर आपण याला आंबायला ठेवूया यामध्ये फक्त गाठी नाही राहायला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता मी कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला नाचणीच्या आंबिलसाठी ठेवायची आहे तर रात्रभर आता आपण ह्याला झाकून ठेवूया तुम्ही जर कुकिंग आणि बरंच काही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन क्लिक करायला विसरू नका ज्याने माझ्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल जे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे तर अशा प्रकारे आपण नाचलीला रात्रभर आंबण्यासाठी ठेवलं होतं तुम्ही ते बघू शकता याला पाणी सुटलेलं आहे हे पाणी तुम्ही एका बाउलमध्ये काढून घेऊ शकता ज्याने त्या दिवशी पुन्हा तुम्ही नाचणी त्या पाण्यामध्ये भिजवू शकता अशा प्रकारचं पाणी तुम्ही एकच दिवस वापरा ज्याने त्याचा वास येणार नाही तर एका पातेल्यामध्ये चार चमचे नाचणीसाठी मी चार ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे आपलं पाणी इथे उकळायला सुरुवात झालेली आहे आणि पाणी उकळताना आपल्याला जे आपण ताकामध्ये भिजवलेलं नाचणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालून फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे नाचणी मिक्स करून आपण त्याला कंटिन्यू हलवूया नाचणीचं अंबील शिजायला ठेवताना तुम्ही जागेवरनं बिलकुल हलू नका कारण ते उकळताना उतू जातं तर जेव्हा ते अंबील शिजताना वरती येईल तुम्हाला कंटिन्यू त्याला हलवायचं आहे आंबिल जेव्हा शिजायला सुरुवात होते तेव्हा शिजता शिजता त्याची कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षात येईल की ते दाटसर होत जातं त्यामुळे जर जा तुम्हाला त्याची थिकनेस हवी असेल किंवा थोडंसं दाटसर आंबिल हवं असेल तुम्ही त्या प्रकारे ते पिऊ शकता जर तुम्हाला पातळ असं आंबिल हवं असेल तर तुम्ही आणखी पाणी त्याच्यामध्ये घालू शकता आपण जे आत्ता आंबिल बनवतोय ती बेसिक आंबिलची रेसिपी आहे त्याच्यामध्ये फक्त नाचणी दही आणि मीठ आणि पाणी एवढंच घातलं जातं याची चव आंबट असते आपल्याला आंबिल दहा ते पंधरा मिनटासाठी मीडियम टू हाय फ्लेमवर कंटिन्यू शिजवत ठेवायचं आहे आपण अजून आंबीलमध्ये मीठ नाही घातलेलं आहे एकदा का आंबिल हे उकळायला सुरुवात झाली की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आंबिल इथे उकळायला सुरुवात झालेली आहे आणि आपण चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये घातलेलं आहे इथे आंबिल हे छान असं उकळते त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी पातळही नाही आणि अगदी दाटही नाही तर दहा ते पंधरा मिनिट आपण याला शिजवून आपण याचं प्लेटिंग करणार आहोत जेव्हा आंबिल हे सर्व करतात तेव्हा त्याच्यामध्ये ताक घालतात दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे आणि आपलं आंबिल इथे आता रेडी आहे तर वेळ न घालवता आपण त्याचं प्लेटिंग करूया थंड झाल्यावर मी त्याला ग्लासमध्ये काढून घेतलेला आहे आता मी त्याच्यामध्ये ताक घालत आहे आणि मी एक चमचा दहीसुद्धा त्यावर घालणार आहे त्यामुळे ते आणखी थंडगार आणि चवीला छान लागतं ही उन्हाळ्याची थंडगार अशी दुसरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा असंच पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ रहा थँक्यू सो मच